गेल्या शिवला आपण शिकलो पुरुषांनी कसा वागला पाहिजे घरात, आता स्त्रियांची पाळी आली. आता आपण आज वाचू पुस्तकात स्त्रियांनी कसा घरात वागला पाहिजे. चला, तुम्ही बघता माझ्या माझ्याकडे पुस्तक आहे, मी स्वतःहून काय नाही बोलत, माझ्या मनातून आपल्या धर्म पुस्तकात काय लिहिलं आहे त्याप्रमाणे आपण शिकतो. ज्याला घरात पाहिजे त्याच्या घरात सलामी येईल तो वागल, बोलते नाही मी तसाच वागीन, माझी आई अशी वागली, माझा पप्पा असा वागला, मी पण तसा वागीन. मग तुला ॲक्सिडेंट पाहिजे, सोड चिठ्ठी पाहिजे, तुला पाहिजे मुलं वाईट मार्गाला जातील, पण कशा प्लीज जे काय तू शिजवशील ते तू खाशील. पहिला टीप मी जरा पुस्तकावर वाचते आणि मराठीमध्ये सांगते. बस जेव्हा तुझा नवरा घरी येतो तो थकलेला आलेला आहे, तो भूकी आलेला आहे, तो नर्वस आहे, तो रागिष्ट, तो अख्ख्या जगावर आता रागवलेला आहे, त्याच्यावर अख्खा जो तो बाहेर होता त्याच्यावर कुठली कुठल्या संकट त्याच्यावर तो होता आपल्याला काय माहीत नाही, पण तो असा घरी आलेला आहे. तो असा नाही आला पाहिजे, पण तो असा आला. तुम्ही काय केला पाहिजे बायकोनी, तो तुला दिसला तो वरती येते घरात येते, दरवाजा उघड आणि स्माईल, हास, त्याला गोडीनी घरात घे आणि त्याला चांगला जेवण दे. तुझ्यावर तुला पण कठीण काम होतं आज, तुम्ही पण आज भांडी घासलं, कपडे धुलं, जमीन धुला, तुम्ही पण कठीण बाजार केलास, तुला पण कठीण पडते, पण तू प्रयत्न कर की विसरून जा तू कुठल्या कठीण काम संकटामध्ये होतीस. आता नवरा बाहेर तू आलाय, आता त्याला चांगल्या तरीने चांगल्या रीतीने त्याला घरी घेतला पाहिजे. आता ताबडतोब घुसल्यावर त्याला सांगू नको की वॉशिंग मशीन बिघडले किंवा मुलांनी असा केला आणि मुलांनी असा केला, नाही. आता येताना पहिले त्याला गोडीने घरात आतमध्ये घेतला पाहिजे. दुसरी टीप, घरी कधी पण तू असताना घरी रिलॅक्स, सॉफ्ट, नाजूक आणि बायको बाईसारखी वागणार, पुरुषासारखी. आज कुठल्या कुठल्या स्त्रिया पुरुषासारख्या वागतात, त्यांचा दंड दाखवतात आणि घरामध्ये दाखवतात मारामारी आणि शब्द, जसं काय रस्त्यामध्ये पुरुष वापरतात तशा स्त्रिया वागतात. हे पुरुषांना नाही आवडत, पुरुषांना पाहिजे बाई घरात, नाही अजून दोन पुरुष एक बाई, पुरुष तो पुरुष आणि त्याला पाहिजे त्याची बायको बाईसारखी वागल, नाही पुरुषासारखी वागल. म्हणून कधी पण गोडीनी बात कर, रिलॅक्स बात कर, तुझं कपडं कसं दिसतात ते विचार कर. घरात जमीन धुले भांडी घासले त्याच्यावर तो कपडा घाण झालेला आहे, त्याच्यावर पाणी सांडलेलं आहे आणि त्याच्यावर डाग आहे, जेवण मुलांना काय जेवण भरवला नातूंडाला ते त्याला डाग मी कपड्यावर आणि त्या कपड्याने तू तुझ्या नवऱ्याला आता घरी घेतस, तो बघत त्याला काय दिसल, त्याला बायको दिसल काय दासी दिसल, त्याला बायको दिसल काय कामवाली दिसल त्याला. म्हणून कशी दिसते मी तर तुला माहिती आहे की नवरा येणार आहे, आता कपडं बदल, चांगलं कपडं पेहन, मेकअप करायचं असेल मेकअप कर, काय कानावर काय दागिनं लावायचं असतील तर लाव जरासा, त्याला पुरुषांना हे बघायला आवडतं. तू चांगला विचार करशील तुझा नवरा पण चांगला विचार करेल. म्हणून कधी पण चांगला विचार करायचा प्रयत्न कर, हे परिणाम होईल नवऱ्यावर, स्त्रियांवर, सर्वांवर. तिसरी टीप, कधी पण प्रयत्न कर बघायला नवऱ्याकडं काय चांगले चांगले गुण आहेत, नाही वाईट, वाईट आहेत पण ते दुर्लक्ष कर, कारण का तुझ्याकडे पण वाईट गुण आहेत, तुझ्या कॅरेक्टरमध्ये पण प्रॉब्लेम आहेत. म्हणून त्याच्याकडं नुसता चांगला बघितला पाहिजे, वाईट सोड. आता जर तू त्याच्याकडं चांगलं गुण बघशील तो पण तुझ्याकडे तसा वागल, जर तू शोधशील तो काय बरोबर नाही, तो त्याचं गुण कुठलं वाईट आहे, मग तो पण तुझ्याकडे ते शोधल आणि मग ती घरात मोठी आग पेटल भानगडीची. चौथा टीप, तुझा नवरा पुरुष आहे तो बाई नाही, स्त्रियांना बात करायला लय आवडतं, तुझी शेजार तुझ्यासंगत लय बात करल, तुझी बहीण तुझ्यासंगत टेलिफोनमध्ये लय बात करल, पण नवरा तुझी बहीण नाही आणि नवरा शेजार नाही, शेजारी नाही, नवरा पुरुष आहे. पुरुषाला लय बडबड त्याचा डोका दुखतं, त्याचं कान पिकतात, पुरुषाला लय बडबड आवडत नाही. म्हणून
प्रयत्न कर, ले नाही पुढच्या पुरुष आहे नवरा कर बात, तू बाई आहेस तुला बात करायला आवडतं, पुरुषाला ले नाही आवडत. आणि दुसरी बात, एका टायमाला स्त्रियांना अशी असा स्वभाव आहे ते एका सेंटेन्समध्ये ते किंवा 5 मिनिटात 10 तऱ्हेचा विषय वरून ते बात करतील. पुरुषांना हे नाही आवडत, पुरुषाचा डोका असा नाही, पुरुषांना एक विषय वरून बात करायला आवडतं. एक विषय संपला तो विषय बाजूला ठेवा, आता तो तयार आहे दुसऱ्या विषयावरून बात करायला. मग नंतर हा विषय पण संपला त्याला बाजूला ठेवा, आज किंवा दुसऱ्या टायमाला आपण तिसऱ्या विषयावरून बात करू. पण स्त्रिया कशा आहेत, हा विषय एका टायमाला 4-5 विषय काढतील, पुरुषाला डोका डोका फिरतं, हे असा कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते मी 4-5 विषय एका टायमाला. म्हणून तुला तुझ्या नवऱ्यासंग बात करायचं आहे, घरात काय प्रॉब्लेम आहेत, काय मुलं अशी वागतात किंवा पैशाचा किंवा बाजाराचा किंवा शेजाऱ्याचा किंवा काहीतरी बात करायचं असेल तर ठरव नवरा याच्या अगोदर आज तू कुठल्या विषयावरून बात करशील. सोड दुसरा विषय उद्या किंवा नंतर संध्याकाळी, पण ले बात करायला पुरुषांना नाही आवडत. दिसत चौथा हा चौथा होता. आता आपण आलो 5वा. स्त्रियामध्ये आणि पुरुषामध्ये एक मोठा फरक आहे. पुरुष स्पष्ट बात करतात, समजा आता पुरुषाला जेवायला पाहिजे, तो बायकोला बोलून मला भूक लागले, मला जेवण तयार आहे, आज काय जेवण केलास, आज कुठलं जेवण आहे, मला जेवायचं आहे, मला भूक लागले. आणि स्त्रिया अशा नाही वागत, स्त्रियांना काय आवडतं ते स्पष्ट नाही बात करत, त्यांचा स्वभाव असा आहे. आणि त्यांच्यावर रागवायचा नाही, कारण ते परमेश्वराने असा स्वभाव पुरुषांना दिला आहे आणि असा स्वभाव स्त्रियांना दिला आहे. स्त्रियांना आवडतं बात करायला निशाणी, ते स्पष्ट नाही बोलत. समजा आता बाईला भूक लागली, तिला खायचं आहे, नवऱ्या संघ तिला पाहिजे, नवरा जेवायला बसवलं आणि तिला पण त्या संघ जेवायला बसायचं आहे. तिला बोलून तुला काय वाटते, कदाचित आपण आज जरासा बसू, आपण बात करू जरासा डबल, बरं बात कर. मग तो बोलल नाही, आपण टेबलावर बसू आणि आपण बात करू. तिला काय बोलायचं आहे, टेबलावर बसू म्हणजे आपण जेवायला बसू, खायला बसू आणि आपण खाता खाता आपण बात करू. पण ती स्पष्ट नाही बोलत, हां आपण बसूया अशी ती बोलून तिला बाजूबाजूनी फिरून फिरून ती बात आणत, पण ती स्ट्रेट नाही आणत. ती स्त्रिया अशा आहेत, पुरुष बिंदास याचा खुल्ला बात करतात, पण स्त्रिया खुल्ला बात नाही करत, ते बाजूबाजूनी येतात त्यांचा. आणि मग त्याला मध्ये काय पॉईंट आहे त्याला वाटते की पुरुषांना स्वतःहून समजत, हे प्रॉब्लेम आहे. बहुतेक पुरुषांना समजत नाही स्त्रियांना काय पाहिजे, कारण ते स्त्रिया स्पष्ट बात नाही करत. म्हणून स्त्रियांनी प्रयत्न केला पाहिजे की अशी बात करायची की नवऱ्याला समजल तुला काय पाहिजे, तुझी आता इच्छा काय आहे, त्याप्रमाणे जर वागल त्यांच्यामध्ये बेजात असे चांगली शलम होईल. अजून एक फरक आहे पुरुष आणि स्त्रिया. स्त्रियांना आवडत नाही पुरुषांना तो झाला बा थँक्यू बोलायला. कशाला थँक्यू, त्यांनी काय भांड्या घासल्या किंवा त्यांनी काय कपाट रिपेअर केला, हा काय कपाट माझा आहे, हे त्याचा मुलं त्याचा कपडा आहे तिथं, त्यांनी काय जर असं कपडं लावलं रशीवर सुखवायला ते कपडे त्याचं आहेत, मी त्याला काय थँक्यू बोलला पाहिजे. अशा स्त्रियांचा विचार असा आहे. आणि पुरुषांचा विचार एकदम उलटा आहे. पुरुषांना वाटते की ते लोक जे काय करतील, घरात त्या लोकांनी काय हात नाही ठेवला, काय मदत नाही केली तर हरकत नाही. आणि जर पुरुष काय घरी मदत करते तो व्हॉलंटियर आहे. व्हॉलंटियर मी हिब्रूमध्ये म्हणतात मीत ना देव, म्हणजे मी केला नाही केला तर हरकत नाही. आता मी केला, मी थांबलाय, मला कोण थँक्यू बोलल, मला पाय माझा पायाला पाय पाय पडल, माझ्या पायाचा बोशी घेईल, अशा पुरुष असं आहेत, पुरुष असं आहेत आणि स्त्रिया अशी आहेत. म्हणून जर तुझ्या नवऱ्यानी घरात काहीतरी काम केला तर जरासा डोका खाली कर आणि त्याला थँक्यू व्हेरी मच मनानी बोल. अजून एक पॉईंट, आता 6वा पॉईंट. जेव्हा तुझा नवरा तुला काहीतरी बक्षीस देणगी काहीतरी देते तुला, त्याला तोदाला बा थँक्यू बोल, तरी तुला पसंत नाही पडत, तरी तुला काहीतरी दागिना आणला फूल, पण हा फूल तुला नाही आवडत असं नाही बोलायचा. हा फूल का घेतलास, मला हा फूल नाही आवडत, मला अशी आमटी नाही आवडत, नाही विचार कर. नवऱ्यानी विचार किती विचार केला, काय तुझ्यावरून विचार केला, तो घराच्या बाहेर होता. मग किती पुरुष घराच्या बाहेर आहेत, बायकोवरून बिलकुल विचार नाही करत, पण तुझा पुरुष चांगला आहे. त्यांनी जेव्हा तो तुझा नवरा चांगला आहे, जेव्हा तो घरात घराच्या बाहेर होता त्यांनी विचार केला तुझ्यावरून,
चला थँक्यू बोल, पंक्ती नाही पसंत पडली तरी पण बोल चांगली आहे मला, व्हेरी गुड तुदारा बा, कारण का तिने तुझ्यावरून विचार केलाय. चला तुदारा फूल पसंत नाही पडला तरी पण हा किती चांगला फूल असा. जेव्हा तुला ऍक्टिंग करायची असतं स्त्रियांना त्यांना बरोबर माहिती कशी ऍक्टिंग करायची, जेव्हा तिला काही मतलब असल ती किती गोडी गोडीनी बात करल, तसा असा जेव्हा त्याने काहीतरी आणला तर गोडी गोडीनी बात करून त्याला तुदारा बा थँक्यू व्हेरी मच सांगितला पाहिजे. जेव्हा स्त्रियांचा तुमचा बर्थडे आहे किंवा लग्नाचा दिवस आहे तर पुरुषांना आठवण द्या. पुरुष पुरुषांना अजून एक प्रॉब्लेम आहे की ते विसरतात बायकोचा बर्थडे, लग्नाचा दिवस, असे कुठले कुठले कार्य ते विसरतात, त्यांना आठवण नाही म्हणून ते मुद्दाम नाही करत. त्यांना आठवण दिला पाहिजे, तुला पाहिजे तुझा नवरा, तुला काहीतरी बर्थडे आहे तुझा किंवा लग्नाचा दिवस आहे, तुला काहीतरी घरी लहानशी पार्टी करायची असेल, त्याला आठवण दे मला पाहिजे. तू मला असा जर विकत घेशील, मला ही अंगठी पाहिजे, मला ही फुलं पाहिजेत, आपण उला इथे तर कुठे खायला जाऊ चांगलं, कमवान कॉशर पाहिजे, बदाच पाहिजे, चांगला जेवण पाहिजे, के सध्या पुरुषांना पुरुष विसरतात, स्त्रियांनी त्यांना आठवण दिला पाहिजे आणि स्पष्ट बात केली पाहिजे तुला काय पाहिजे, तो तुझ्यासाठी विकत घेईल किंवा काय करेल. हे होते सहा. आता आपण सातवा आलो. तुझा नवरा रागवलेला हाय, वरडते, कंप्लेंट करते, तुझा काय बोलते तुला लागून तुला मनात लागून घेतस, प्रेसमध्ये नको घुसू. आपण काय पुरुषांना काय सांगितलं ते आपण स्त्रियांना सांगतो. एक श्वास घे हलू हलू, त्याच्याने माणूस रिलॅक्स होतो. तो तुला काय बोलते तू लागून घेतला, बोल नको, तो मला मुद्दाम बोलला, त्याचा विचार होता मला मला लागण मनामध्ये, मला दुखल ना आहे, तो त्याला काय दुखते तो बाहेर काढते, तो तुला मारायला किंवा तुला हृदयाला तुला त्रास द्यायला तो प्रयत्न नाही करत. कामावर त्याचा मॅनेजर त्याला काहीतरी बोललेला असेल, त्याला दररोज काय बोलत असेल, त्याचा मित्र किंवा शेजार किंवा काय काय त्याला प्रॉब्लेम आहे, तो ते बाहेर काढायला बघते. तो कोणत्यावर काढेल बाहेर, तर ती बिचारी बाई, तर जर ती शाणी होईल तर तिला समजल कसा वागायला, जेव्हा नवरा काय काय त्याला दुखते, काय तो प्रेसमध्ये आहे तो बाहेर काढते, जर ती बरोबर वागल तर तिथं आग नाही पेटणार. आठवा, नवरा तुला काय बोलते वाईट वाईट शब्द किंवा काय बोलते तुला आणि तुला मनाला तू लागून घेतस, जी भाषा त्यांनी वापरली ती भाषा तू नको वापरू. हे शब्द त्यांनी वापरलं तू नको वापरू, हे शब्द तू बाई आहेस, स्त्रिया नाजूक आहेत, स्त्रियांनी गोडीनी नाजूकनी चांगले शब्द निवडून बात केला पाहिजे. मानपानी पुरुषांना आवडतं की त्याला पण त्यांच्या स्त्रिया मानपानाने बात करतील, कारण का जर तू एक शब्द बोलशील तो बोला म्हणून तू बोलशील, कदाचित हा शब्द तो कधी विसरणार नाही. शब्द तोंडावरून निघाला बाहेर आपण तो शब्द परत पाठीमाग घेऊ नाही शकत. कधी कधी किती वर्ष आणि वर्ष 10-20-30 वर्ष एकामेकाला माणसं विसरत नाही कुठला शब्द तू मला बोललास 30-40 वर्ष आणि कधी कधी बात नाही करत किती वर्ष, म्हणून शब्द तोंडातून निघायच्या अगोदर चांगला विचार केला पाहिजे. नऊ, तू रागवलेली आहेस, तो तुला काय बोलला किंवा तू नर्वस आहेस, प्रयत्न कर सेल्फ कंट्रोल करायला, कारण का जर तू देशील राग रागिष्ट तुझ्यावर राष्ट्र करल तर खालास. तर माणूस रागिष्ट असतं तर जगामध्ये सगळं पाप करू शकल, मूर्तीपूजा खून सगळं करू शकल माणूस. म्हणून रामदास म्हणतात तुला तपासाचं आहे कोण आहे तुझा मित्र, कोण आहे तुझी मैत्रीण, जेव्हा ती रागवलेली आहे तेव्हा तपास ती कशी वागते. कधी पुरुषांना वाकडा तोंड बघायला आवडत नाही, दाखव नको तोंड वाकडा, कारण का आणि पुरुषांना नाही आवडत की स्त्रियांना काय पाहिजे ते रडून रडून डोळ्यातून पाणी काढतात, डोळ्यातून आसू ते पाणी निघतं डोळ्यातून आणि ते मग काय मागतात. पुरुषांना हे कधी आवडत नाही, पुरुषांना नाही आवडत की बाई त्याला कोणा अटॅक करल, अटॅक करल तू असा करतस तू असा करतस, कारण जेव्हा पुरुषांना तुम्ही काय त्याला कोणा अटॅक कराल तर पुरुष आणि स्त्रिया सारखं नाहीत. पुरुष जेव्हा कोण त्यांना अटॅक करेल तू इथं बरोबर नाहीस तू असा करतस तू, ते काय करतात कधी कधी पुरुष तुम्ही त्यांना अटॅक कराल ते परत अटॅक करतील आणि कधी कधी ते हात पण उचलतात, सांभाळला पाहिजे. कुठलं कुठलं पुरुष खोलीमध्ये बंद होतात आणि बात करत नाही, मग कुठलं कुठलं पुरुष मग ते पण शब्द बोलतात कंप्लेंट करतात, सांभाळा. धावा,
टिप, तुझ्या नवऱ्याचा मोठा स्वप्न काय आहे माहिती तुला? त्याला पाहिजे तू आनंदी होशील. पुरुषांना आवडतं, पुरुषाचं स्वप्न असं आहे की त्याची बायको आनंदी होईल. म्हणून कधी पण काय मागू नको त्याच्याकडून, की तो तुला देऊ नाही शकणार. तुला काय मागायचा असं विचार कर. जर तो बघल तिने काहीतरी मोठा मागितला पण तो देऊ नाही शकत, तो एकदम नाराज होईल, तो दुःखी होईल, तो सॅड होईल. कारण का त्याची इच्छा काय आहे? तू आनंदी, त्याला तुझी भरपाई करायची आहे. म्हणून तू विचार कर कधी पण मागायच्या अगोदर, हा तू काय मागतस तो देऊ शकल का नाही देऊ शकल. कधी पण स्त्रियांनी दाखवायला पाहिजे नवऱ्याला की ती आनंद आहे, घर असं आहे. हिब्रूमध्ये बोलतात बारुख असेल परमेश्वरा तुझा रब्बा आनंद, थँक्यू गॉड का हाय ते चांगलं आहे. 11 स्त्रियांनी आठवण केला पाहिजे की त्यांचा पुरुष, त्यांचा नवरा, त्यांचा घराचा राजा आहे. मी इंग्लिशमध्ये बोलते, युअर हजबंड इज द मोस्ट इम्पॉर्टंट मॅन इन द वर्ल्ड. स्त्रियांनी असा विचार केला पाहिजे, माझा नवरा एकदम महत्वाचा माणूस आहे अख्ख्या जगात. म्हणून त्याप्रमाणे ती त्या संगत बात केली पाहिजे, राजा आहे, महत्वाचा आहे तो. आणि त्याप्रमाणे जर तो तिला कबोध देईल, मानपान करेल, ती त्याला तो पण समजल ही माझी राणी आहे आणि राणी संगत कसा वागला पाहिजे तसा तुझा नवरा तुझ्या संगत वागल. 12 तुझा घर तुझा पॅलेस आहे, किल्ला अरमोन, राजा कुठं राहतो तसा तुझा घर आहे. घर साफ कर, रच, आणि ते किती चांगला होऊ शकल ते प्रयत्न कर. कारण जेव्हा घर चांगलं असतं, रचलेलं असतं, साफ असतं, पुरुषांना पण आणि स्त्रियांना पण मुलांना पण त्या घरात राहायला चांगलं वाटतं. प्रयत्न कर, जुन्या काय बात आहेत वाईट काय संकटाच्या बाती, तो असा बोलला होता, त्याची आई अशी बोलली, त्याचा बाप असा बोलला, हे जुनी बाता विसरून जा. जुनं चांगलं चांगलं बाता, ट्रीप फिरायला गेलो, मजा होती, हे बात करायला चांगलं आहे. पण वाईट बाता, त्या बातानी काय भानगडे निघतील परत बाहेर, मारामारी काय होती आग पहिले पहिले पूर्वी ती परत बाहेर निघल, ही बाता विसरलेली पाहिजे. कधी पण विचार कधी पण पुढं ठेवा. स्त्रियांनी काय केला पाहिजे? मॅग्नेट सारखा पुरुषाला तिच्याकडं खेचला पाहिजे. की जर ती चांगली दिसल, चांगली बात करल, सगळ्या गोडीनी करल, चांगला विचार करल, तो पुरुष, नवरा आणि तिची मुला सगळीजण तिच्या जवळ येतील. कारण त्याला लोकांना सर्वांना अशी बाई आवडतं, पुरुषाला अशी बायको आवडतं, मुलांना अशी आई आवडतं, शेजारी तुझ्या मैत्रिणींना अशी मैत्रीण आवडतं. आणि शेवटची बात, मेहनत केली पाहिजे. एक वेळा ना ऐकायचा, नाही दोन, नाही तीन, जर गरज लागेल तर 100 वेळा ऐका, बघा आणि त्याचा रिहर्सल करा. आणि बेजात असेम परिणाम होईल. आणि नमाज करतो आणि आशीर्वाद देतो सर्वांना की सर्वांचा घर बेजात असेम, सर्वांच्या घरात शलोम येईल, परमेश्वराची बरखत घरात येईल. असे शलोम बिमरुमाग हुई, असे शलोम आले नू वाल्कोलामो इस्रायल विमरू, आमेन.